गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आज आपण पाहू इयत्ता पाचवीसाठी मराठी आज मुलांनो आपण एक छोटीशी कविता पाहणार आहोत आज मुलांनो आपण एक छोटीशी कविता पाहणार आहोत डराव डराव मुलांना ह्या पिक्चर मध्ये काय दिसत आहे तुम्हाला ही एक मुलगी आहे खूप जोरात पाऊस येत आहे मुलांना आणि ही मुलगी एक बेडूक जो आहे तो एका दगडावर बसलेला आहे आणि ती मुलगी त्या बेडकाशी संवाद करत आहे ती त्या बेडकाला वर्णनून ही कविता बोलत आहे चला आता आपण पाहू ही छोटीशी कविता डराव 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 का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काल कोटून आला सांगा नाव धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव सुरू झाली आमची नाव आणि तुमचे तुमचं डराव डराव बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव जा गाठा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव मुलांनो ही एक छोटीशी कविता आहे ही मुलगी त्या बेडकाला म्हणत आहे अह डराव डराव तुम्ही का ओरडताय एवढं जे डराव डराव आहे ते तुम्ही का ओरडताय कशासाठी तुम्ही एवढं डराव डराव ओरडत आहात एवढा खूप छान पाऊस पडत आहे खूप पाऊस पड पढ... पडताना एका खडकावर एक बेडूक बसलेला आहे मुलानं खूप पाऊस पडत आहे आणि एका खडकावर एक बेडूक बसलेला आहे आणि बेडूक डराव 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 असा आवाज करत आहे त्याला उद्देशून ही मुलगी म्हणत आहे बेडूकराव तुम्ही असे डराव डराव का ओरडत आहात काय झालंय की एवढं तुम्ही डराव डराव ओरडत आहात मागच्या काही दिवसात तर तुम्ही कोठेच दिसत नव्हता मागच्या काही दिवसात तुम्ही कुठंच दिसत नव्हता आणि अचानक अचानक तुम्ही इथे कसे काय आलात तुमचा पत्ता काल नव्हता आणि अचानक हा एवढा पाऊस पडतोय तुम्ही अचानक कोठून आला आणि तुमचे नाव काय ती काय म्हणत आहे पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव तुमचा काल पत्ताच नव्हता काल तुम्ही कुठेच दिसत नव्हता अचानक तुम्ही कसे काय आला धोधो धोधो पाऊस धो धो पाऊस पडला फाळ तुडुंब भरला पहा तलाव पाऊस जो आहे मुलांना धो मुसळधार पाऊस पड पडत आहे खूप सारा पाऊस पडत आहे सगळा तलाव पाण्याने काटोकाट भरलेला आहे सगळा जो तलाव आहे मुलांनो तो काटोकाट पाण्याने भरलेला आहे हा तुडुंब पाण्याने पाण्याने तलाव भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या कागदी नावा सोडलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही कागदी नाव सोडलेले आहेत आणि त्यात आणि तुमची ही डराव डराव त्यात ही तुमची डराव डराव बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव हे जी ए जे तुमचे हे जे हे बेडकाचे जे डोळे आहेत मुलांनो हे जे बेडकाचे डोळे आहेत ते बटण्यासारखे आहेत बटबटीत आहेत एकदम बटनासारखे गोल गोल आणि त्याच्यामुळे तुमचे जे डोळे आहेत ते विचित्र दिसत आहे तुमचे जे रूप आहे तुमचं जे ध्यान आहे ध्यान ध्यान म्हणजे तुमचं ते ध्यान आहे ते विचित्र दिसत आहे आम्हाला असं तुम्ही विचित्र दिसत आहे तुमच्या त्या बटनासारख्या डोळ्यामुळे तुम्ही एकदम विचित्र दिसताय सांगा तुमच्या मनात काय तुमच्या मनात तरी काय काय आहे अहो बेडूकराव तुमच्या मनात काय आहे ते सांगा मला सांगा बरं भिवू नका तुम्ही ते मला सांगा ही घ्या छत्री ही घ्या नाव ही माझी छत्री घ्या आणि ही नाव नाव ही तुम्हाला घ्या आणि जा तुमचा गाठा गाव तुमचा जो गाव आहे तो तु, तुम्ही गाटा आणि तुमची जी डराव डराव आहे ती मुलानं तुम जी तुमची डराव डराव आहे ते बेडूक तुम्ही थांबवा ही घ्या छत्री ही घ्या नाव जा गाटा आपला गाव आणि थांबवा डराव डराव ही जी मुलगी आहे ती ते बेडकाला असं सांगत आहे मुलांनो आता आपण पाहू याचा स्वाध्याय एका वाक्यात उत्तरे लिहा डराव डरा आवाज कोण काढतो डरा आवाज मुलांनो कोण काढते हे तर आपण पाठ हा ह्या कवितेमध्ये शिकलोच आहोत बेडूक आहे ते डरावडराव डराव आवाज काढतो तलाव का भरला कारण जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे धोधो पाऊस पडत आहे त्याच्यामुळे जो, जो तलाव आहे तो भरलेला आहे मुलांनो हा जो स्वाध्याय आहे तो आपल्याला जी आपली नोटबुक आहे जी आपली मराठीची नोटबुक आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोडवायचा आहे आणि तसेच मुलांनो जे आपले वर्कबुक आहे जे सुलभ भारती आपले पाचवीचे वर्कबुक आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहे त्याच्यामध्येही हा स्वाध्याय आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे